नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ई व्हिजन चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा परिषद पदभरती दोन हजार एकोणीस यामधील स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या, या पदासाठीचे अत्यंत महत्त्वाचे आणि नेहमी परीक्षेला विचारले जाणारे तांत्रिक प्रश्न याचं ॲनालिसिस बघणार आहोत वनरक्षक फॉरेस्ट गार्ड पदाची परीक्षा सुद्धा जवळ आलेली आहे आणि जर तुम्ही त्याचा अॅनालिसिसचा व्हिडिओ पाहिलेला नसेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक देत आहे तिथे जाऊन तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता आणि अशाच प्रकारचे तांत्रिक प्रश्न असतील किंवा जिल्हा परिषद पदभरतीमध्ये लागणाऱ्या सर्व स्टडी मटेरियलसाठी ई व्हिजन चॅनलला सबस्क्राईब करा चला तर सुरू करूया हा व्हिडिओ विद्यार्थी मित्रांनो इथे दोन प्रॉब्लेम दिलेले आहेत ते प्रॉब्लेम आपण बघणार नाही आहात पहा अ पिझोमीटर ओपनिंग पाईप्स अ पिझोमीटर ओपनिंग इन पाईप्स मेजर्स म्हणजे पिझोमीटर जो की पाईपमध्ये ओपन असतो तो काय मेजर करतो वेलॉसिटी हेड स्टॅटिक प्रेशर निगेटिव्ह स्टॅटिक प्रेशर टोटल प्रेशर तर याचं उत्तर आहे टोटल प्रेशर अ पिझोमीटर ओपनिंग इन पाईप्स मेजर्स टोटल प्रेशर पुढचा क्वेश्चन आहे इन लॉन्ग एंड शॉर्ट वॉल मेथड एस्टिमेशन द लेंथ ऑफ लॉन्ग वॉल इज द सेंटर टू सेंटर डिस्टेंस बिटवीन द वॉल्स एंड डैश त ऑप्शन दिले आहेत ब्रिट ऑफ द वॉल हाफ ब्रिट ऑफ द वॉल ऑन ईच साइड ऑन फोर्थ ब्रिट ऑफ वॉल ऑन ईच साइड नन ऑफ बिस तर याचं जे उत्तर आहे ते ऑप्शन नंबर बी आहे हाफ ब्रिथ ऑफ ऑल ऑन इच साईट द रॉक्स विच आर फॉर्म ड्यू टू द कोलिंग ऑफ मॅग्मा ॲट अ कन्सिडरेबल डेप्थ फ्रॉम अर्थ सरफेस आर कॉल्ड प्लुटॉनिक रॉक्स हायपाबिसल रॉक्स ऑल्कॅनिक रॉक्स आणि इग्नियस रॉक्स तर याचं उत्तर आहे ऑल्कॅनिक रॉक्स डिझाईन ऑफ हॉरिझन्टल अँड व्हर्टिकल अलाइनमेंट्स सुपर इलेवेशन साईड डिस्टन्स अँड ग्रेट्स इज वर्स्ट अफेक्टेड बाय इथे सुद्धा चार पर्याय दिलेले आहेत आणि याचं उत्तर आहे पर्याय नंबर एक विडथ ऑफ द व्हेकल पुढचा प्रश्न बघा द युज्युअल विडथ ऑफ पॅरापेट वॉल्स अलॉग हायवेज इन हिली रिजन इज 50 centimeters, 60 centimeters, 70 centimeters? There is answer hai, 80 centimeters. 80 centimeters is the answer. Hai. On the recommendation of Indian Road Congress, the ruling gradient in plains is 1 in 30. The wall constructed for the stability of an excav excavated portion of road on the hillside is known as parapet walls.

जे पिच ड्रिफ्ट हे लो रेनफॉल इंटेन्सिटीमध्ये रेकमेंड केले जातात इन यम ट्वेंटी ग्रेड्स कॉन्क्रीट यम डिनोट्स डॅश तर यम ट्वेंटी ग्रेड्स कॉन्क्रीटमध्ये यम काय डिनोट करतं तर त्याचं उत्तर आहे मिक्स यम डिनोट करतो मिक्स सुपर प्लास्टिसायझर इज टाईप ऑफ डॅश फर्टिलायझर हाय स्ट्रेंथ सिमेंट लेकी स्टोन आणि ॲडमिक्सर तर याचं उत्तर आहे ॲडमिक्सचर इन जी आय शीट जी आय डिनोट्स जी आय शीटमध्ये जी आय काय डिनोट करतं इट डिनॉइट इट डिनोट्स गॅलवनाइज्ड आयरन इट याचं उत्तर आहे गॅलोनाइज्ड आयरन पुढे पहा वॉटर बॉन्ड मॅकॅडॅम इज टाईप ऑफ तर इथं पेमेंट कुलवर्ड ब्रिज आणि सॉइल तर याचं उत्तर आहे पेमेंट पुढचा प्रश्न पहा द फर्स्ट स्टेप इन क्रिएटिंग अ ट्रेडिशनल टेक्निकल ड्रॉइंग इज टू ड्रॉ अ सिरीज ऑफ गाइडलाइन्स सेट अप द मीटर लाईन अलाइन द पेपर सो दॅट इट विल पोजिशन स्क्वेअर टू पॅरलर बार शार्पन द लीड्स इन द टेक्निकल पेन्स तर याचं तीन नंबरचं उत्तर बरोबर आहे अलाइन द पेपर सो दॅट इट विल बी पोझिशन स्क्वेअर टू पॅरलर बार नेक्स्ट क्वेश्चन इज the type of line that project from an object for the express purpose of locating dimension is a dash line it is dimension line it is dimension line the next question is geometric primitives include shapes such as dash बॉक्सेस सिलेंडर्स वेजस तर या सगळ्या प्रकारच्या आकृत्या ज्या आहेत त्या ज्योमेट्रिक प्रिमेटिव्समध्ये इन्क्लूड असतात त्याच्यामुळे ऑल ऑफ दी अबो याचं या उत्तर असणार आहे नेक्स्ट क्वेश्चन दीज आर व्हर्टिकल डिस्टन्स अबो अ कॉमन डाटम रेफरन्स प्लेन ऑर पॉईंट डॅश तर हे प्लॅट्स याचं उत्तर आहे प्लॅट्स दीज टाईप्स ऑफ प्रोजेक्टर्स कन्वर्ज ॲट अ व्हॅनिशिंग पॉइंट बघा परस्पेटिव्ह पॅरल ऑर्थोग्राफिक आणि ऑब्लिक तर याचं उत्तर आहे पॅरल विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढंच आणखीन तांत्रिक प्रश्नासाठी पुढचा व्हिडिओ लवकरच आहे पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी व त्याची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी ईव्हिजन चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करा धन्यवाद